केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भाजपकडनं उमेदवारी जाहीर झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील. यामुळे या मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळेल. नारायण राणे उद्या सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत. दरम्यान नारायण राणेंनी आपल्या उमेदवारी संदर्भात बोलताना काल काय म्हटलेलं होतं ते आपण पाहूया. आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी, त्यासाठी जर उद्या लोकसभाचे परत सत्ता बीजेपीची येणार आहे, त्या इथला खासदार असला तर इथल्या लोकांचा विकास करायची संधी मिळेल. उमेदवारी अर्ज केव्हा दाखल? 19 सकाळी 11. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.